एकीच्या निशाण्यावर आता आहेत थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी। सोनिया आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी 8 जून रोजी त्यांनी हजर राहावं अशी नोटीस ईडीनं दिली आहे। सोनिया गांधी ईडी चौकशीसाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत। गेल्या 7 वर्षांपासून कोर्टामध्ये सुरू असलेल्या या प्रकरणामध्ये आता ईडीची एंट्री झाली, त्यामुळे अर्थातच राजकीय वातावरण सध्या तापले। 8 जूनला सोनिया गांधी स्वतः ईडी समोर हजर राहतील अशी माहिती काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषदेमध्ये दिली। इस देश में इस प्रकार से अपने पपेट जैसा मेरे दोस्त ने कहा, कभी ईडी कभी सीबीआई कभी आईटी का दुरुपयोग करके हर राजनीतिक विरोधी को कश्मीर से कन्याकुमारी और गुजरात से पश्चिम बंगाल तक डराना धमकाना और देश का पूरा ध्यान इधर से उधर करना, ये तकनीक अब पुरानी हो गई है। जैसा हमने कहा, हम न डरेंगे न झुकेंगे और सीना ठोक कर ऐसे कारनामों का सामना करेंगे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।